अपेक्षा निर्माण करू नका मग निराशा असणार नाही हे म्हणजे की मी एक दगड वर फेकतो सद्गुरु मी एक दगड वर फेकला तो माझ्या डोक्यावर येऊन का पडतोय तर हे असंच काम करत या ग्रहावर जर तुम्हाला ते तसं काम करायला नको असेल तर तुम्ही इथल्या वातावरणाच्या बाहेर गेलं पाहिजे आणि मग दगड वर फेका तो तसाच सरळ वर जात राहील हे असंच काम करतं इथं जर तुम्ही तो वर फेकला तर तो तुमच्या डोक्यावर येऊन पडणार नाही तुम्ही असे कोणी आहात जे सॉलिटेअर गेम खेळतात बर का हो हे सॉलिटेअर गेम खेळण्यासारखं आहे हे फक्त यामुळे की तुम्ही त्या व्यक्तीसारखे आहात ज्याला मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवायची आहे पण जी गाडी तो चालवतोय त्याबद्दल काहीच माहीत नसताना तुम्हाला माहित नाही गाडी कशी चालवायची पण तुम्ही एखाद्या कारमध्ये किंवा मोटारसायकलवर बसलात आणि प्रयत्न केलात मोटारसायकल तर अजिबात सहकार्य करणार नाही पहिल्या प्रयत्नातच तुम्ही पडाल कार, कार थोडी सोपी आहे कुणीही तिला पुढे सरकू शकतं बरं का कारण तिला चार चाक आहेत मग जर तुम्ही चालवली तर, सद्गुरु तर, <laughs> तर, <ऐसा सोनार? laughs> जर तर तुम्ही म्हणाल सद्गुरू मी चालवतोय पण मला इतकी भीती वाटते काय करू आणि लोक मरतायत रस्त्यावर काय करू तर असंच होणार म्हणून जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर तुम्ही थोडा वेळ द्यावा लागेल गाडी चालवणं शिकायला ती रस्त्यावर घेऊन जाण्याआधी नाही का हे सुद्धा अगदी तसंच आहे तुमच्या जीवनाला सुरुवात करण्याआधी तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे ह्या मशीन बद्दल काहीतरी शिकण्यासाठी नाही का हे शरीर हे मन कसं वापरायचं कोणत्या पद्धतीने ते उत्तम काम करत आपण थोडा वेळ द्यायला नको का आता तुम्ही जीवनात लगेच उडी घेता आणि म्हणता मी अपेक्षा निर्माण करतो आणि मी निराश होतो अर्थातच अवास्तव नाही का तर जर मी अपेक्षा नाही ठेवल्या तर कदाचित मी काहीच करणार नाही ते खरं नाहीये असंही तुम्ही काहीतरी करत आहात नाही का अगदी किडे पक्षी आणि मुंग्या आणि हत्ती काहीतरी करतायत नाही का नु? तर तेवढंच तुम्ही पण करू शकता जे काही तुम्ही करू शकता ते तुम्ही करू शकता जे तुम्ही नाही करू शकत ते तुम्ही करू शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला ईशा योग शिकवला इतर सगळा मूर्खपणा दूर करण्यासाठी कळते का तुम्हाला जर तुम्ही पाहू शकला तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींकडे एक समान नजरेनं तर जे काही तुम्ही करू शकता ते तुम्ही कराल जे तुम्ही करू शकत नाही ते तुम्ही करणार नाही त्यात काय अडचण अच्छा? आहे अशाच प्रकारे संबंध अस्तित्व काम करतंय असं आहे की नाही जर तुम्ही या ग्रहाला उलट फिरायला सांगितलं तर तो तसं करू शकेल का तर अगदी पृथ्वी माझा सुद्धा तसं करू शकत नाही तुम्ही तर फक्त एक तुकडा आहात असं आहे की नाही पृथ्वी अशी फिरते जर तुम्ही म्हणाले की उद्या सकाळी अशी फिर तर ती फिरू शकेल का नाही तर त्यात एवढं काय तुम्ही फक्त तेच करू शकता जे तुम्ही करू शकता तर एकदा का तुम्ही हे पाहिलं की तुमचं आयुष्य केंद्रित असेल तुम्ही काय करू शकता याबद्दलच्या क्षमता वाढवण्यावर फालतू अपेक्षांवर वेळ वाया घालवण्याऐवजी आयुष्य जसं घडायचंय तसं घडेल तुम्ही इच्छा जा केल्यामुळे नाही ते घडतं कारण तुम्ही एका विशिष्ट प्रकारे सक्षम आहात स्वतःला सक्षम बनवण्याऐवजी तुम्ही वेळ घालवताय स्वतःबद्दलच्या बद्दलच्या फालतू अपेक्षांवर म्हणून तुमचा वेळ अवास्तव अपेक्षा निर्माण करण्यात घालवण्याऐवजी तुमचा वेळ ह्याला सक्षम बनवण्यात घालवा ज्यासाठी तुम्ही सक्षम आहात तेच तुम्ही कराल नाही का त्यापेक्षा अधिक तुम्ही काही करू शकता का कुणी त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काही करू शकता का नाही एवढंच आहे की तुमची क्षमता ताणता येऊ शकते स्ट्रेचिंग तुमची क्षमता ताणल्याशिवाय तुम्ही अपेक्षा निर्माण करताय हे अगदी मूलभूतरित्या चुकीचं आहे नाही का नाही हे मूलभूतरित्या चुकीचं आहे असं की नाही आता मला शंभर मीटर आहे सात सेकंदात तुम्ही विचार करता कामा नये तुम्ही फक्त तुमचे पाय आणि तुमच्या फुफ्फुसांवर काम केलं पाहिजे आणि मग फक्त धावलं पाहिजे कदाचित कुणाच ठाऊक तुम्ही ते सहा सेकंदात धावाल वेळेची का चिंता करताय तुम्ही तुम्ही तुमचे पाय शक्य तितके मजबूत बनवा आणि फक्त धावा फक्त त्यातल्या निखळ आनंदासाठी आपल्याला माहित नाही कि किती वेळ लागेल एकवीस मिनिट <laughs> म्हणून तुमचं आयुष्य वाया घालवू नका अपेक्षा निर्माण करण्यात कारण या अपेक्षा तुमच्या सुद्धा नाही आहेत तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडे पाहताय आणि अपेक्षा ठेवताय स्वतःकडून हा एक अतिशय मूर्ख मार्ग आहे तुमचं जीवन घडवण्याचा कारण तुमच्या अपेक्षा तुमच्या सुद्धा नाही आहेत नाही का मी म्हणतोय मानवी मन, मान मन असंय की समजा मुंबईत प्रत्येकाला फक्त एकच पाय असता तुम्हाला खर तर दोन पाय असते पण सगळ्यांना फक्त एकच आहे ते सगळे उड्या मारत चालत आहेत तुम्हीही तेच कराल जरी तुम्हाला दोन पाय असले तरी कारण तुम्ही तुमच्या अपेक्षा ठरवताय आजूबाजूच्या लोकांकडे पाहून म्हणून कोणत्याही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही फक्त स्वतःला सक्षम बनवा जशी काही परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण करू फक्त एवढंच तुम्ही करण्याची गरज आहे तुमचं शरीर आणि मन अशा पद्धतीने घडवा जेणेकरून तुम्ही त्यांना पूर्ण क्षमतेनिशी वापरू शकाल म्हणून ज्या प्रकारची परिस्थिती तुमच्या समोर येईल तुम्ही त्यानुसार बघा तुम्हाला आवडणाऱ्या काल्पनिक पद्धतीनं नाही ना बर का सध्या आम्ही एक पूर्ण वेगळा प्रकार चालू केलाय शिक्षणाचा ईशामध्ये ज्याला म्हणतात संस्कृती तिथं कोणतंच औपचारिक शिक्षण नाहीये ते, ते शिकतायत ना फक्त योग शास्त्रीय संगीत शास्त्रीय नृत्य संस्कृत भाषा इंग्रजी भाषा And... आणि मार्शल आर्ट्स बाकी काहीच नाही या मुलांना काहीच माहीत नाही पण तुम्ही येऊन पहा त्यांना जरा अगदी असच कारण आम्ही त्यांना फक्त त्यांचं शरीर आणि त्यांचं मन पूर्ण क्षमतेनिशी वापरायला शिकवतोय तुम्ही पाहाल जेव्हा ते अठरा वर्षांचे होतील ते अगदी अद्भुत मनुष्य असतील कारण तुमचं यश या जगातलं फक्त हेच आहे भौतिक जगात, जगात यश म्हणजे हेच आहे की कि किती उत्तमरित्या तुम्ही तुमचं शरीर आणि मन वापरू शकता हेच तुमचं यश आहे असं आहे का एवढच आहे नाही का थोड्याफार माहितीची गरज तुम्हाला भासेल ती सगळी माहिती आता नेटवर उपलब्ध आहे ती तुम्हाला डोक्यात ठेवण्याची गरज नाही हे सगळं नेटवर आहे जर तुम्हाला काही विशेष कार्य करायचं असेल ज्यासाठी तुम्हाला काही ज्ञान मिळवायचं आहे तर तुम्ही ते करू शकता पण ते सुद्धा मी म्हणेन संपूर्ण शिक्षण यंत्रणा जी वीस वर्षांपेक्षा जास्त आहे सध्या ती कमी करता येऊ शकते पाच ते सहा वर्षांपर्यंत जर लोक एका विशिष्ट मानसिक क्षमतेचे असतील तर आणि प्रत्येक मनुष्य जवळपास प्रत्येक मनुष्य फक्त कौन कौन ते जे अपंग आहेत कोणत्या ना कोणत्या प्रकार त्यांना सोडलं तर जवळपास प्रत्येक मनुष्य हे करण्यास सक्षम आहे फक्त जर तुम्ही या मूर्ख अपेक्षा सोडून दिल्या तर ज्या एक दुर्बल करणारा घटक आहेत कारण तुमच्या अपेक्षा म्हणजे जर कोणीतरी हे करत तर तुम्हाला त्यापेक्षा एक पाऊल पुढे जायचंय जरी ते अगदी किरकोळ माप असलं तरी तुम्ही अपेक्षा निर्माण करत बसू नका तुम्ही फक्त काम करा तुमच्या शरीर आणि मनावर स्वतःला असं सक्षम करण्यासाठी की ते त्याच्या संपूर्ण क्षमतेनिशी वापरू शकाल आपल्याला माहीत नाही तुम्ही ते कसं वापराल जे काही तुम्ही या जगात करता ते ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्याला अनुसरून असलं पाहिजे नाही का कृती ही नेहमी परिस्थितीबद्दल असते तुमच्याबद्दल नाही ही।, ही एक गोष्ट जर तुम्हाला समजली तर कोणत्याच अपेक्षा उरणार नाहीत फक्त तुम्ही करत जाल जे गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तेच जे गरजेचं आहे एवढंच जर तुम्ही मुंबईत असाल तर तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल शिकता hmm. जर तुम्ही कन्याकुमारीत असाल तर तुम्ही मासेमारी शिकता हे सुद्धा तुम्ही चांगलं करता ते सुद्धा तुम्ही चांगलं करता एवढंच जिथं कुठे तुम्ही असाल एवढंच आहे नाही का